ते रिपेअर करणार या बाजूला पण बघू शकतोय एकूण दोन वॉशरमध्ये हो जो आहेत या गाड्यावर ते आपल्याला कचरा अटक आहे तो साफ करायचा त्याच्यामधला नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजची जी व्हिडिओ असणार आहे ती जरा एक वेगळी असणार आहे म्हणजे वेगळी म्हणजे काय आपलं जे वायफर दिसतं ना वायफरचं जे वॉशर फिल्ड असते ते तुम्हाला माहीत असेल तर आपण बोनस पण रिफिल करतो तर ते जे फ्यू त्याचं जे नोझल आहे ना हे बघा हे अशा प्रकारचं जे नोजल आहे हे जे नोजल आहे ह्याच्यामधून जे वॉशर फ्यूल जे असतं ते काच्यावर येतं आणि आपले काच क्लीन करले म्हणजे पाणी असतं त्याच्यात ते बाहेर येतं त्याच्यामध्ये बघा तीन डॉट्स दिसत असतील तुम्हाला तर तीनमधले तीन दोन जे आहेत ते त्याच्यामध्ये कचरा अडकले कारण हे कॉमन आहे की बऱ्याचशा काळामध्ये बऱ्याच वेळा असा कचरा वगैरे अटकून जातो तर तेच आज आपण रिपेअर करणार आहोत म्हणजे आपले जे वॉशर नोझल जे आहेत वायफरचे ते रिपेअर करणार या बाजूला पण बघू आहे एकूण दोन वॉशर नोझल आहेत या गाडीमध्ये काय गाडीमध्ये एकच असतं काय गाडीमध्ये दोन असतात तर ते जे आहे ना ते मी तुम्हाला पहिले दाखवतो चालू करून का तर आता आपण जर वॉशर उडवलं इथनं हे बघा हे जे आपलं वायफर फिरवण्याचं जे आहे त्यांचं उडवलं ना तर एकच याच्यामधनं उडतं आहे आणि याच्यामधनं दोनच उडतात वॉशर फील्डचं जे नोझल आहे त्याच्यामध्ये कचरा अटकला तुम्हाला कदाचित जवळून दिसेल कॅमेऱ्यामध्ये इतके काही जवळून दिसणार नाही कदाचित बघू शकता तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल तर ते आपल्याला ना कचरा अटकला आहे तो साफ करायचा त्याच्यामधला जेणेकरून आपलं जे आहे ते वॉशर फील्ड आहे जास्त आवडेल तर आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक सुई घ्यायची आहे मी सुईसुद्धा घेतलेली आहे एकदम छोटी सुई घ्यायची आहे बघा अशा प्रकारचं जे नोझल दिसतं त्यामध्ये आपल्याला फक्त परफेक्ट होलामध्ये आतमध्ये टाकायचं आहे असं फक्त आतमध्ये ती सुई ढकलायची आहे प सुईनेच करा शक्यतो काडी वगैरे लावू हो नका कारण ह्याच्यामध्ये कचरा जर आटकला तर मग ते खराब होऊ शकतं आणि कधीच पाणी वगैरे येणार नाही त्याच्यातून तर अशा प्रकारे ते आपण पहिले साफ करून घेऊ नंतर मग सेट करू की कशाप्रकारे आपल्याला पाणी ओवळ होता आलं पाहिजे या साईडचं सुद्धा करूया होऊ शकतं या साईडचं सुद्धा दोन चालू होते एक बंद होतं तर आपण ते सुद्धा याच्यामधनं कारण आता जे आहे ना पा, पावसाळ्याचे दिवस आले त्याच्यामुळे आपल्याला जी आ, स्क्रीन आहे म्हणजे समोरची जी ग्लास आहे आपली ती साफ करावी लागणार आहे कारण पावसाळ्यामध्ये समोरच्या गाड्यांची जी माती आहे ती आपल्या गाडीवर उडते त्याच्यामुळे आपली जी काच आहे ती खराब होऊन जाते तर ती साफ करण्यासाठी ते आपल्याला नक्कीच गरजेचं लागतं तर ते म्हणजे बंद कशामुळे जरा सांगतो की त्याच्यामध्ये ना जे पाणी असतं आपलं वॉशर फिल्ड जे असतं ते पूर्ण संपलं होतं आणि तरीसुद्धा ते वापरलं त्याच्यामुळे जो वॉशरचं जे टँक आहे त्याच्यामधला जो कचरा वगैरे आहे तो त्याच्यामध्ये आला आणि दुसरं कारण म्हणजे आपण ते जर पावडर आपली टाकली जी घरामध्ये कपड्यांसाठी वापरलेली जी पावडर असते ती जर त्याच्यामध्ये टाकली तर त्याच्या जे खडे असतात म्हणजे गोल गोल ते येऊन त्याच्यामध्ये आटकतात त्याच्यामुळे हे बंद पडतं म्हणजे ते जर त्या नोझलमध्ये आटकले तर ते जे नोजल आहेत ते काम करत नाही आणि मग आपलं जे पाणी आहे ते उडत नाही त्याच्यामुळे आता हे ते पावडरमुळेच प्रॉब्लेम झाला होता तर आता ते झालं असेल कदाचित आपण एकदा उडवून बघूया पाणी बघू शकता तरीसुद्धा हे तीन हे तीनही याच्यातून उडायला लागले समोरच्या बघू शकता तुम्ही आणि त्या साईडनी सुद्धा दिसत असेल एक तर अशा प्रकारे तिन्ही नोजल जे आहेत ते चालू झालेले आहेत आपले आणि वायफरसुद्धा एकदम क्लीन काज करत आहे तुम्हाला दिसत असेलच तर हेच होतं आजच्यासाठी म्हणजे की जे नोझल वगैरे आहेत ते जर तुमच्या गाडीचं घरी खराब झालं तर तुम्हाला स्वतःहून घरी साफ वगैरे करता येतील रिपेअर करता येतील याला दुसरं कुठेही हलवायचं नाही आणि जर ते जर तुम्हाला सेट करायचं असेल तर सेट करण्यासाठीसुद्धा एक पर्याय आहे तुम्हाला दाखवतो की जी, जी, जी आपली सुई आहे ना जी आपण घेतली होती तर ती सुई काय करायची फक्त त्याच्यामध्ये अशी टाकायची आहे आता बघू शकता तुम्ही समोर तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये अशी टाकायची आणि वरती किंवा खाली ज जिथं पाहिजे तिथं ती सुई अशी वरती दाबायची किंवा मग खाली दाबायची की मग जे त्याच्या आतमधला जो पॉईंट जो असतो तो सेट होतो की परफेक्ट कशाप्रकारे पाहिजे म्हणजे वरती पाहिजे असेल तर वरती होतो खाली पाहिजे असेल तर खाली होऊन जातं ते तर अशा प्रकारे होती आजची काही व्हिडिओ या नोजलवरती आपली आजची जी व्हिडिओ आहे ती बनवली होती व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना समजून जाईल मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लव लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये